आयकरच्या छापेमारीनंतर जालन्यातल्या स्टील उद्योगावर काहीसा परिणाम झालेला दिसतोय. जालन्यातल्या औद्योगिक वसाहतीत सध्या 2-2.5 ट्रक खोळंबलेले आहेत. सळ्या वाहतूक करणाऱ्या या ट्रकची इथे मोठी रांग लागली आहे. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी, पाहूया. आयकर विभागाने टाकलेल्या धाडीनंतर जालन्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये आपल्याला अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळत आहे. आपण पाहत आहात की या औद्योगिक वसाहतीमध्ये शेकडो ट्रक रस्त्यावरती उभे आहेत. खरं तर आयकर विभागाच्या धाडीनंतर स्क्रॅप खरेदी किंवा ती मंदावल्यामुळे किंवा ती कंपन्यांनी काही थांबवल्यामुळे अशा प्रकारचे ट्रक उभे असल्याचं बोललं जातंय. आपण पाहतोय की रस्त्याच्या दुतर्फा अशा प्रकारचे ट्रक आपल्याला पाहायला मिळतात. नेमकं ह्याचं काय कारण आहे जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर एक ट्रान्सपोर्टचे मालक आहेत. सर, मला सांगा की ही गाड्या का नेमक्या उभ्या आहेत? आमच्याकडं प्रत्येक वर्षी काय असतं की ह्या दिवसामध्ये थोडा धंदा कमी असतो, पण ह्या वर्षी प्रत्येक वर्षापेक्षा म्हणजे की एक थोडं बहुत जाणवत होतं आम्हाला हे 2 महिने, पण ह्या वर्षी म्हणजे एवढं जाणवलं की माझ्या स्वतःच्या 30 गाड्या उभ्या करायची वेळ आली आहे माझ्यावर. माझ्या 30 उभ्या आहेत, म्हणजे आमच्या जालना म्हणजे कमसे कम अशा 250-300 गाड्या मोठ्या उभ्या आहेत. एका गाडी मागे जवळपास म्हणजे 10-15 लोक पोट भरतायत. आज आमच्या एवढ्या गाड्या उभ्या आहेत तर प्रत्येकाचे प्रॉब्लेम झालेले आणि ट्रान्सपोर्टचे आमचे म्हणजे खूपच मोठे प्रॉब्लेम वाढलेले सध्याला. आणि असं काही जालन्यामध्ये जे चिन्ह काही लोक आम्हाला काही असं म्हणते की हे 2-3 दिवसापासून तुमच्या जालन्यात काय प्रॉब्लेम झालाय, असा काहीच नाहीये. ऍक्च्युली आमच्याकडे 2 महिन्यापासून कामच नाहीये. हा, हे रेटचे कमी जास्त कुठले तरी बाबा जालना MIDC मध्ये काहीतरी बाबा घेण्यात देण्यात परतल येत नाहीये. बाहेर मार्केट कमी जास्त होतंय. 2-3 महिन्यापासून आमच्याकडे म्हणजे कामच नाहीये जालना MIDC ला. म्हणजे भाव चढ उताराचं कारण असू शकतं. हा, चढ उताराचंच कार्य असू शकतंय. आपण पाहत आहात की अशा प्रकारचे ट्रक रस्त्यावरती उभे आहेत अनेक ठिकाणी. आता त्यांनी सांगितलं की जवळपास 200-250 ट्रक अशा प्रकारे एकाच ठिकाणी उभे आहेत. साहजिकच त्याच्यावरती उदरनिर्वाह असणाऱ्या लोकांचा देखील यामुळे मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.